नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम समाधानकारक। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेस रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांची आरोग्य तपासणी करूनच दिला जात आहे गाडीत प्रवेश। आणि कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी केलं आवाहन। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम समाधानकारक असल्याचा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी या शीर्षकाखाली जे अभियान चालू आहे, त्या अभियानामध्ये सगळ्यात चांगलं काम करणारे दोन जिल्हे म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा, दोन्ही जिल्हे हे नावारूपाला आलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 42,000 आपल्या टेस्ट झालेल्या आहेत। त्या टेस्टमधून जवळजवळ 7,114 लोक हे पॉझिटिव्ह मिळालेले होते। त्याच्यातले 81% आजचा रेशो असा आहे की 80.79, म्हणजे जवळजवळ 81% लोक ही रत्नागिरी जिल्ह्यात बरी झालेली आहेत। आपला डेथ रेट जो वाढला होता तो 3.5% आतमध्ये आलेला आहे। एकंदरीत सिव्हिल हॉस्पिटल आणि आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीनं काम करते, त्याचं हे दोतक आहे। झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नामदार उदय सामंत यांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क बंधनकारक असल्याचं जाहीर आवाहन केलं आहे। आणि आज कोविडच्या संदर्भातली एक आढावा बैठक ही सकाळी घेतली होती। ही आढावा बैठक जिल्हाधिकारी, CO, SP, CS, DHO, नियोजन अधिकारी अशी बैठक झाली। त्याच्यानंतर आता संध्याकाळी जेवढे जिल्हा परिषद सदस्य आहेत सर्वपक्षीय, त्यांच्याबरोबर माझी मिसिंग झाली। आणि आजच्या बैठकीमध्ये एक जो महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला, तो निर्णय म्हणजे कोविडच्या बाबतीत जर आपल्याला राबवायची असेल आणि कोविडला प्रतिबंध करायचा असेल तर तीनच गोष्टी सध्या महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे मास्क वापरणे, दुसरं हात धुणे आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे। आता या दोन ठिकाणी आपण काही नजर ठेवू शकत नाही, पण एका ठिकाणी आपण नजर ठेवू शकतो तो म्हणजे मास्क। मी नवीन SP ला अशा सूचना केलेल्या आहेत, लॉकडाऊन काही आपण करू शकत नाही, पण मास्कच्या बाबतीतली मोठ्यात मोठी कारवाई रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झाली पाहिजे। लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे। मास्क शिवाय जर बाजारामध्ये कोण हिंडताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी कोरोनावर मात करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलं काम करत असल्याचं सांगितलं।
कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी केलं आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्या आवाहनामुळे आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षा योजनेची अंमलबजावणी करत आहोत. ती योजना म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी. जे काही उद्देश आहे ते अत्यंत चांगला उद्देश या योजनेचा आहे. ते म्हणजे संशयित COVID-19 जे पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत त्या सर्वांना या दोन फेरीमध्ये शोधून काढणे आणि त्यांना उपचाराखाली आणणे, तसेच त्यांना वेगळे करणे जेणेकरून त्यांच्यापासून इतरांना हा आजार होणार नाही. तर ह्यामध्ये उपचाराखाली आणणे किंवा त्यांना त्यांना पुढील उपचार करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण करणार आहोत. दुसरं आहे की जे काही संशयित COVID-19 किंवा कोरोनाचे रुग्ण आपण शोधलेले आहेत त्यांना त्याच दिवशी आपण तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गाडीने जे काही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे त्या ॲम्ब्युलन्सने आपण नेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण घरोघरी जाऊन आपली हे ज्या टीम्स केलेल्या आहेत या टीम्स त्यांना आरोग्य शिक्षण देणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण 15 लाख लोकांचं सर्वेक्षण करणार आहोत. त्याच्यामध्ये जवळजवळ 4,40,000 घरं आहेत आणि टीम ज्या केलेल्या आहेत त्या आपण 686 टीम आहेत. या टीममध्ये 2100 सदस्य आहेत जे घरोघरी जाऊन दररोज तपासणी करणार आहेत. एक पथक जे आहे ते दररोज 50 घराचं सर्वेक्षण करणार आहे. अशा प्रकारे पहिले फेरी आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण 2 वेळेस एक पथक 750 घरांचं आणि 750 आणि 750 म्हणजे 1500 घरं एक पथक तपासणी करणार आहेत, किंवा 750 घरं 2 वेळेस एक पथक तपासणी करणार आहे. तर अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेमध्ये सर्वांनी सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना विरुद्ध लढाई जिंकायची असेल तर प्रत्येक व्यक्तीनं माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करावी असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे आणि त्याला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, आरोग्य व बांधकाम सभापती बाबू माप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्र, 300 आरोग्य उपकेंद्र, शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालयातील कोविड सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या तुतारी एक्सप्रेस रेल्वे गाडीमध्ये प्रवेश देण्यापूर्वी प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर तपासणी करून मगच त्यांना गाडीमध्ये प्रवेश दिला जात आहे। मार्च महिन्यापासून बंद असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील 25 सप्टेंबरपासून दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आल्यानं प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे। दादर सावंतवाडी मार्गावर धावणारी तुतारी एक्सप्रेस सुरू करण्यात आली असली तरी प्रवाशांना गाडी सुटण्याच्या किमान 1 तास अगोदर त्या त्या रेल्वे स्थानकावर हजर राहावं लागणार आहे, कारण प्रवाशांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना गाडीत प्रवेश दिला जाणार आहे। सहा महिन्यापासून बंद असलेल्या कोकण रेल्वे मार्गावर दादर सावंतवाडी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली असली तरी कोकण कन्या, मांडवी, जनशताब्दी, पॅसेंजर आदी गाड्याही लवकरच सुरू करण्यात याव्यात असं प्रवासी वर्गात बोललं जात आहे। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम समाधानकारक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेस रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांची आरोग्य तपासणी करूनच दिला जात आहे गाडी प्रवेश। आणि कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी केलं आवाहन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.